चांदवड तालुक्यातील दुगाव येथील प्रगतिशील शेतकरी राजूभाऊ शिंदे यांच्या जनार्दन प्रेरणा या संकुलाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात पार पडले. या संकुलामध्ये डेव्हलपर्स ऑफिस, फ्लॅट व गाळे या आधुनिक बांधणीच्या संकुलामध्ये डेव्हलपर्स ऑफिस, फ्लॅट व गाळे हे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. दुगाव येथील गंगावे रोडवर असलेल्या या भव्य संकुलमध्ये फ्लॅट किंवा गाळे घेण्यासाठी ग्राहकांना अतिशय फायदेशीर ठरणार आहे असे मनोगत केले. बाबाजी त्यांच्या सोबतचा त्यांचा समूह आणि इथे जमा उपस्थित असलेले सर्व चांदवड तालुक्यातील सर्व मान्यवर, आमचे मित्र नगराध्यक्ष भूषणजी कासलीवाल, माता भगिनींनो, आदरणीय बाबाजींना माझी नेहमीच विनंती असते की आपल्याला एक या कार्यक्रमाच्या अनुषंगानं पोलीस प्रशासन आणि संत हे चिखला मातीचं नातं असतात. आम्ही कायद्याच्या बडग्यातून समाजाला योग्य करण्याचा चांगला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो, परंतु संत सद्गुरू यांच्या विचारातून, यांच्या कृतीतून, यांच्या सत्संगातून एक चांगल्या पद्धतीचा समाज घडतो. त्यांनी सांगितलं की व्यसनमुक्ती, शाकाहार, सदाचार यासारख्या विविध गोष्टीवर आदरणीय बाबाजीचं नेहमीच प्रबोधन असतं, अनुष्ठान असतो, मार्गदर्शन असतं. आणि त्या अनुषंगानं इथं एवढे जेवढे जण आपण जमलेले आहोत, एवढ्याने जरी बाबाजींच्या दिलेल्या मार्गक्रमावर सदाचारानं चांगल्या पद्धतीनं एक सदृढ समाज निर्माण करण्यासाठी आपण वागत राहिलो, तर निश्चित पोलिसांच्यावर असलेला जो ताण आहे, तो जबाबदारी आहे, थोडीशी आपल्या ह्याच्यातून कमी होईल. आणि ह्याचं श्रेय आदरणीय नक्कीच बाबाजींना जातं. त्याबद्दल मी विनंती करतो, आपण बाबाजीबद्दल एकदा टाळ्या वाजून सत्कार करूया बाबाजीचा. यावेळी राजूभाऊ शिंदे यांच्या निवासस्थानी चांदवड उपनगराध्यक्ष भूषण कास्तीवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उद्घाटनासाठी खास परमपूज्य श्री श्री 1008 मंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांना आमंत्रित करण्यात आले होते. फुलांचा सडा टाकून महाराजांचे स्वागत करण्यात आले, तर महाराजांनी पुष्पवृष्टी करून जमलेल्या नागरिकांना आशीर्वाद दिले. राजूभाऊ शिंदे यांनी परमपूज्य श्री शांतीगिरी महाराज यांचे प्रथम शाल व हार देऊन स्वागत केले, तसेच तालुक्यातील भक्त परिवारातील आलेल्या सेवकाचे देखील स्वागत करण्यात आले. यावेळी शांतीगिरी महाराजांनी राजूभाऊ शिंदे तसेच त्यांचे भाऊ व वडील यांना आशीर्वाद देत पुढच्या वाटचाली शुभेच्छा दिल्या. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णू महेश्वरा सरस्वती प्रणम्यादो सर्व कार्यादशिदे अभिषेकाशिद पूजदया सर्व विघ्नहर्तस्मै श्री गणाधिपते नमः. आज अत्यंत या परिसरासाठी आणि विशेषतः म्हणजे शिंदे परिवारासाठी अत्यंत महत्त्वाचा योग म्हणावा लागेल. त्याच्या महान पूर्व कालावर मनुष्य अनेक प्रकारच्या वस्तूबांध असतील. संत तुकारामांना म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहार लक्षात. मनुष्याने व्यवसाय जरूर करावा, नाही तर सरकार मान्य दुकान असते की अनेक दुकानं असतात आपण पाहतो. मात्र या शिंदे परिवाराने अनेकांना व्यवसाय करण्यास संधी मिळावी केली. पण अनेक व्यापारी गाळे निर्माण केले, तसंच राहायची निवास व्यवस्था, कारण म्हणतात खाण्याचा पण खोपा असावा केली. अन्न वस्त्र निवारा आपण ज्याला म्हणतो, या माध्यमातून लोकांची समाजाची गरज ओळखून या वस्तूचं नूतनीकरण अर्थात निर्माण या शिंदे परिवाराने केलं. विशेष म्हणजे आपण धन्य माय व्हॅली सुकृताचे भावंतर कृष्णाची किंवा आपल्या हिता म्हणजे अडविणे आपण की राजू शिंदे आणि त्यांचे बंधूचं नाव काय शरद शिंदे बघा की यांचं अभिनंदन करण्यापेक्षा ह्या सुपुत्र नाकावं ज्यांनी जन्म दिला असे यांचं नाव
केदारनाथ ज्योतिर्लिंगाकडे ज्योतिर्लिंगासाठी असे केदारनाथ आमचे म्हणून जरा या ठिकाणी आपण आज राजू शिंदे असेल किंवा ते शरद शिंदे असेल अभिनंदन किंवा धन्यवाद त्यांना न देता की ज्या मातापित्यांना किंवा आपल्या सर्वांना ज्या मातापित्यांनी जन्म दिला तसं मातापित्याचं आपण जरा टाळी वाजून आपण अभिनंदन करायचं आपलं। या प्रसंगी चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले। 9 न्यूज साठी प्रतिनिधी धनंजय पाटील, चांदवड।